नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. अयोध्यामध्ये आहोत आणि प्रभू रामचंद्रांचं मंदिर जे आहे ते कालपासून सुरू झालेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण मंदिर परिसराचं उद्घाटन केलं, रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि आता सर्वसामान्य भाविकांसाठी हे मंदिर या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे भाविक आहे ते राम मंदिराचं दर्शन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. जवळपास 10 लाखापेक्षा जास्त इथे भक्त आल्याचं अंदाज हा खरं तर वर्तवण्यात येतो आहे. आणि हे हाच तो मुख्य कॉरिडॉर आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे पोलीस असतील आणि यासोबत भाविक आहे त्यांची मोठी गर्दी आहे आणि संपूर्ण जे नागरिक आहे ते आता प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आतमध्ये जास्त गर्दी झाल्यामुळे हे संपूर्ण परिसर या मिनिटाला तरी आता इथे थांबवण्यात आलेला आहे. जवळपास सकाळपासूनच या ठिकाणी जे भाविक आहे ते दाखल झालेले आहेत आणि प्रभू रामलल्लाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो विशेष करून या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अयोध्याचा हा जो मुख्य रस्ता आहे तो सर्वसाधारण नागरिकांसाठी आणि भाविकांसाठीच या ठिकाणी सुरू आहे. मात्र बाकीच्या कोणत्याही वाहनांना, म्हणजे पोलीस आणि जे विशेष अतिथी आहेत त्यांच्या वाहनांना या ठिकाणी परवानगी नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो खास तो मुख्य कॉरिडॉर आहे आणि याच रस्त्याने जो आहे प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी जाण्याचा हा रस्ता असल्यामुळे भाविकांची सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात भाविक या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून भाविकांची मोठी रेलचेल जी आहे ती पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आता जरी जी गर्दी असली मात्र हीच गर्दी पुढचे 15 ते 17 दिवस कायम असल्याचा जो अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून या संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी जी आहे ती या ठिकाणी पडलेली असल्यामुळे सर्व परिसरामधील किंवा जे आजूबाजूचा जो भाग आहे या ठिकाणी देखील मोठी थंडी आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वच नागरिक जे आहे ते टोपी असेल, जॅकेट असेल सर्व परिधान करूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभू रामचंद्राचा जयघोष करत हातात भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी भाविक जे आहे ते अयोध्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसरामध्ये दोन्ही बाजूला जे भाविक आहे ते या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. आपण ही थेट दृश्य अयोध्यामधून या ठिकाणी पाहत आहोत. या ठिकाणी आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी पोलीस देखील आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण परिसरामध्ये भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि जवळपास 5 ते 10 लाखापर्यंत जे भाविक आहे जे दर्शनासाठी आल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. आणि आतमध्ये जवळपास 1 किलोमीटर आतपर्यंत मोठी रांग जी आहे या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या संदर्भातली जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. अयोध्याहून मी किरण नाईक लोकमत.com साठी.